श्री शिवपुराण अध्याय दोन विद्येश्वर संहिता यामधील भाग तीन ब्रह्मदेव उपदेश करतात हे सुतांचे कथन श्रवण केल्यावर सर्व मुनिश्रेष्ठांनी त्यांना नमस्कार केला व म्हणाले महाराज आमची अशी इच्छा आहे की ते पुराण आपणच आम्हाला कथन करावे ही त्या सभेची विनंती ऐकून सुतांना फार आनंद झाला गुरुचरणांचे स्मरण करून प्रसन्न अंतकरणाने ते सांगू लागले सूत म्हणतात ही उपस्थित सज्जनांनो तर मग ऐका मी हे अनामय शिवपुराण आपणास सांगतो समस्त वेदांचे सारभूत हे पुराण आहे यात भक्ती ज्ञान व वैराग्य यांचे वर्णन आहे या वर्तमान कल्पात जेव्हा सृष्टिक आरंभ झाला तेव्हा सहा उत्तम मुनी कुळात हा वाद सुरू झाला की अमुक वस्तू सगळ्यात उत्तम आहे व अमुक नाही या वादाचा निकाल लावण्यासाठी ते सर्व सृष्टीकरता अविनाशी अशा त्या ब्रह्मदेवा सनिध्य गेले ब्रह्मदेव म्हणाले जेतून मनासहित वाणी तो न मिळाल्याने परत येते तसेच ज्यापासून ब्रह्मा विष्णू रुद्र व इंद्रादींनी युक्त हे संपूर्ण जग सर्व भूते व इंद्रियासह पहिले प्रगट झाले तोच हा देव महादेव सर्वज्ञ व समस्त जगाचा स्वामी आहे तोच सर्वोत्तम जगदीश्वर आहे भक्तीनेच तो वश होतो रुद्र हरिहर व अन्य देवेश्वर सदा उत्तम भक्तीनेच त्याचे शिवाचे दर्शन घेतात शिवभक्तीनेच मनुष्य भवपाशातून मुक्त होतात ज्याप्रमाणे बीजातून अंकुर व अंकुरातून बीज उत्पन्न होते त्याचप्रमाणे भगवत कृपेतून भक्ती व भक्तीतूनच भगवत कृपा प्राप्त होते म्हणून हे मुनिजन हो महादेव प्राप्तीसाठी भूतलावर जाऊन एक हजार संवत्सर चालू राहील असा यज्ञ करा तेने करून शिवकृपेने तुम्हाला साध्य व साधनेचे ज्ञान होईल शिवपद हे साध्य आहे शिवसेवा हेच साधन आहे यासाठी साधकाने निस्पृह असणे आवश्यक आहे विधियुक्त अनुष्ठान करून मिळालेले महान फळ त्याच प्रभू सदाशिवाच्या चरणकमळी अर्पण केल्यानेच शिवपदाची प्राप्ती होते जशी ज्याची श्रद्धा असते तसेच त्याला फळ मिळते या संबंधात स्वतः उमा काही सांगितले आहे जसे कानाने भगवंताचे गुणगान व लीला वर्णन ऐकणे मुखाने नामसंकीर्तन करणे व मनाने सदोतिद त्या मंगलमय प्रभूच्या रूपाचे ध्यान करणे हे तीन महान साधने आहेत